TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। आपल्या भेटीला दोन बलाढ्य टीमच्या दरम्यान क्वार्टर फायनल। पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, एक रन घोषित। स्वरूपामध्येच्या बरोबर आकाशने 22 रन केले आपल्या टीमसाठी। सँडीसाठी सेकंड बॉल यावेळेला थोडासा खाली राहतोय, बॉल पीच झाल्यानंतर एक रन घोषित स्वरूपामध्ये मिळेल। वर्षीचा हंगाम राहिला त्यांच्या टीमसाठी, खूप चांगला खेळ त्यांनी केलाय। श्रेय शिंदुलकर असतील, सँडी चांगला खेळलाय, याला बॉल हवेत, फिल्डर खाली येतोय, विकेटचा पतन। याच्यासाठी मी उल्लेख केला होता पंतनगर बॉईजचा, फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये ते स्ट्रॉंग आहेत, बॅटिंग चांगली आहे, बॉलिंग त्यांची चांगली आणि अखेर पहिले यश मिळते सँडी बॅक टू द पॅव्हिलियन। एक गडी बाद झाल्यानंतर 6। रोक आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये चांगली लाईन आणि लेंथ या ओव्हरमध्ये गजेंद्र कडून। मागच्या मॅच मध्ये जो कॉन्फिडन्स पिंटूने दिला त्या कॉन्फिडन्सवर आता खरा उतरला या मॅच मध्ये गजेंद्र लगातार, आणि तोच आत्मविश्वास साफ झळकताना या बॉलर कडून ऑन साइडला दिशा दिली आहे। मिड ऑनला फिल्डर सज्ज आहे, परंतु मिड विकेटच्या दिशेने बॉल टर्न होतोय, तोपर्यंत रन मिळतील। फक्त एक आकाश खाते उगडते दोन बॉल नंतर आणि या सिंगल नंतर पहिल्या षटक इथे संपले। मागच्या मॅच मध्ये 29 रन केले, या मॅच मध्ये एक षटकार। ओहो, इथे इनसाइड एच आणि जावं लागेल ओंकारला, पॅव्हिलियनच्या दिशेने विकेट मिळते दुसरी या ओव्हरमध्ये। ओव्हरमध्ये विकेट मिळवली होती गजेंद्रने, बॅट्समन संदीप आचार्यला त्याने आउट केलं होतं आणि या ओव्हरमध्ये गजेंद्रला यश मिळतंय, दोन्ही ओपनर्सला त्याने आउट केलंय। अतिशय चांगली बॉलिंग ने देखील इम्प्रेस केले, चिरल्याची स्पर्धा अक्षरशः गाजवली। बॅटिंग केली होती राजने, फुलर लेनचा बॉल, एक रन इथे मिळेल स्क्वेअर लेगला, दिशा दिल्यानंतर त्याचं देखील खातं उगडते आणि या सिंगल नंतर रन होत आहे, स्कोरबोर्डवर आतापर्यंत 25। जेवढे रन एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळतील ते सँडी एसपी साठी चांगले आहेत। यावेळेला स्ट्रोक फसलाय, बॉल हवेत, स्वतः जातोय अख्तर बॉलच्या खाली, विकेटचं पतन आणि इथे मोठी विकेट मिळते, बॅट्समन आउट होतोय यावेळेला। पहिली मॅच पंतनगर बॉईजने जिंकली, शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना रंगला, आपला कव्हर्सला खेळून काढलाय। वाडीश लॉंग ऑफ वरून फिल्डर जातोय, चांगलं प्रदर्शन तिथे अरुण यादवचा आणि इथे एक रन मिळेल आणि या सिंगल नंतर रन होत आहे स्कोरबोर्डमध्ये। राहुलने फ्रंटलाईन बॉलर म्हणून वापरला ओंकारने, किशनने यावेळेला अनइव्हन बाउन्स, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, तेवढी चांगली विकेट कीपिंग तर आहे गजेंद्र। चांगली बॉलिंग, आणखीन एक डॉट बॉल, याच गोष्टीचा उल्लेख मगाशी पिंटू करत होता चर्चा।